नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जिल्ह्यासह शहरात चांगले खेळाडू निर्माण व्हावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वाडिया पार्क येथे खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 51 कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला असून यातील 15 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. पूर्वी क्रीडा क्षेत्राला म्हणावं तेवढं महत्त्व नव्हतं, आता प्रत्येक खेळासाठी प्रशिक्षक निर्माण झाले आहे. अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून 56 क्रीडा संघटना एकत्रित येत जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देत क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेतून चांगले खेळाडू निर्माण करीत आहेत. अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशननं सर्वसमावेशक असा लोगो तयार केला असून यातून सांघिकतेची भावना निर्माण झाली आहे, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. अहमदनगर डिस्ट्रिक्ट ऑलिम्पिक असोसिएशन निर्माण केली, याच्यात आताच दिगे साहेबांनी, पुरंदर साहेबांनी सांगितलं की वाड्या पार्क हे काय आजचं नाही. ज्या वेळेला शॉपिंग कॉम्प्लेक्स नव्हतं त्यावेळेस पासून वाड्या पार्क आहे, आणि वाड्या पार्क असल्यापासून अनेक वेगवेगळ्या संघटना असतील, अनेक वेगवेगळे राजकीय मंडळी असतील, अनेक लोकांनी प्रयत्न केले की याचं खूप मोठं क्रीडा संकुल, उभयदिवस क्रीडा संकुल झालं. पण त्यावेळेची काय परिस्थिती माहिती नाही, चांगली किंवा वाईट आपण म्हणता येणार नाही. पण त्यावेळेच्या काही लोकांनी ते जिल्हा क्रीडा संकुल समितीला ठराव करून दिलं, ते ठराव जाणार. ते क्रीडा संकुलच्या ऐवजी फक्त शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्माण झालं, पण क्रीडा संकुल काही तयार झालं नाही. प्रत्येक असोसिएशनचं ऑफिस होतं ते खाली गेले, एकाही असोसिएशनला परत ऑफिस दिलं नाही, कारण ते झालं सरकार मालकीचं. पूर्वी ते महानगरपालिकेच्या मालकीचं होतं, पण ते त्यावेळेस नगरपालिका महापालिका जे काय असेल त्यांनी ठराव केला आणि ते दिलं कोणाला, जिल्हा क्रीडा संकुल समिती. जिल्हा क्रीडा संकुल समिती म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये आणि त्याच्यावरचे सगळे अधिकार, सर्वसामान्य लोकांचे, क्रीडा संघटनाचे सगळ्यांचे अधिकार निघून गेले. आणि म्हणून आभार तुमच्यासारखे लोक आम्हाला काहीतरी म्हणायला लागले की आता काहीतरी करा, काहीतरी करा. त्याचा ठराव झाला का ते गेलं तर परत काही काहीच करता येत. म्हणजे आपल्याला सुद्धा काही करायचं म्हटलं तर क्रीडा संकुल समितीची, दिगे साहेबांची, पुरागे साहेबांची, गर्जे साहेबांची सगळ्यांच्या परवानगी घेऊनच पुढे जावं लागतं. आणि म्हणून तिथून खेळ हद्दपार झाले अशी देखील परिस्थिती मागच्या काही काळामध्ये निर्माण झाली. पण तुम्ही सगळे लोक असोसिएशन ऍक्टिव्ह असल्यामुळं, तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हेशनमुळं हे काही ना काही प्रमाणात खेळ निर्माण झाले. अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या लोगोचं अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, ज्ञानेश्वर खरंगे, निलेश कुलकर्णी, विशाल गर्जे, सतीश झेंडे, शैलेश गवळी, निलेश मदने आदींसह खेळाडू व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.